नवी मुंबईत सुद्धा सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. काल संध्याकाळपासून नवी मुंबईत सर्वदूर पावसाचा जोर वाढला होता. रात्री काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलं. वाशीतील मुख्य चौकातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. पेण आणि पनवेलमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीच्या थोड्याशा विश्रांतीनंतर सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलंय. जनजीवन विस्कळीत झालंय. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. वेंगुर्ल्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. तिथल्या मानसेश्वर मंदिराजवळ पाणी साचल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला या ठिकाणचं हे मानसेश्वर मंदिर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस आणि त्यामुळे मंदिरातून अक्षरशः नदी वाहिल्याचं चित्र दिसतंय. या मंदिराला पूर्णपणे पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. सिंधुदुर्गात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि त्याचे हे परिणाम वेंगुर्ल्यातील मानसेश्वर मंदिरामध्ये अक्षरशः नदीसारखं पाणी वाहत आहे. मुसळधार झालेल्या पावसाचे हे परिणाम आहेत.